परवा बाजूला तू. हा हा हा. आई काय करायचंय? वांगी बटाटा रस्सा झणझणीत मस्त. आणि पोटॅटो रोस्ट. हे पण आता जेवण नको, तोंडा टाकायला काहीतरी द्या. बर मुलींनो, या पिशवीत आहे बघा काय काय, जाण येऊन द्या. हे पोरांनो, असं निरभ्र आकाश कधी पाहिलं होतं का? मुंबईत शक्यच नाही. अशी शांतता तरी मिळते का मुंबईत? तरी आपण लकी आहोत, आपलं घर मोठं आहे, स्वतंत्र आहे, एका कोपऱ्यात आहे. नाहीतर त्या अपार्टमेंट मध्ये किती गजबजाट असतो ना, आणि आपल्याला त्याची सवयच नाही. पण किती उकडतं ना अशा जागी, म्हणजे असा चिकचिकाट असतो नाही का, आणि डास सुद्धा खूप चावतात. आणि मला असं हातात प्लेट घेऊन खायला नाही आवडत. पाणीपुरी खायला पुरीवाल्या समोर मांडी घालून बसतेस तू? आजी म्हणजे मला डायनिंग टेबलची सवय ना, सो इथे अनकम्फर्टेबल होतो. मग तू घरी जाऊन बस. हे आपण गाण्याचे भेंड खेळायचे. हा चला टीम काढूयात. मी, बाबा, आजी, अभिदादा आणि समोरच्या टीम मध्ये आई, गौरी आणि यश. यात काय टीम पाडायच्या आहेत? या नेहमीच्या आहेत. मी बाबांच्या टीम मध्ये वाटलंच. बरं मी पंच. अरे गाण्याच्या भेंड्यांना कशाला हवाय पंच? त्याचं काय आहे, आम्ही लहान होत आहो ना, तेव्हा कोण ना कोणतरी बनवून गाणं म्हणायचं. मग कसं एक माणूस लागतो ना नजर ठेवायला. हा चल उठ, तुझ्या जागेवर जा, चल टीम मध्ये जा. काका तुम्ही दोन्ही टीम मध्ये. ओके चालेल चालेल. ए आई, यश या ना तुम्ही पण. जेवायला हवंय की नकोय? हवंय हवंय, बसा तिथेच बसा. आम्ही इथूनच गाणी म्हणणार. चला स्टार्ट करूयात. सारे ग म प ध नी सा. आपल्याला सा आला. हा हा सा सा. सारे के सारे गामा को लेकर गाते चले. ला 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 टिक टिक वन. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में कुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. रो रमैया बसता भैया, रमैया बसता भैया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. या 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 या. टिक टिक वन, टिक टिक टू, टिक टिक थ्री. ए टिक टिक थांबव, टिक टिक तुझी. या गोदांड्यावर ना बोलतय नवरा कुणाचा येतो, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या. या गो दांड्यावर ना बोलतय नवरा कुणाचा येतो. टिक टिक वन, टिक टिक थ्री. तू प्रेमी आहा, मैं प्रेमी आहा, तू राजी आहा, मैं राजी आहा, फिर क्या डैडी क्या मम्मा, दिल में बस तू ही प्यार के काबिल, सारा जहां है निकम्मा. मेरे अंगने में, अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. अरे जिसकी बीवी गोरी, अरे जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. अरे कमरे में बिठा दो, अरे कमरे में बिठा दो, बिजली का क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने. सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, ओए सजना पे दिल आ गया, सजना पे दिल आ गया. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए,
दूर रहती है तू, मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास आती नहीं, ऐसा लगे जैसे कि तू हंस के जहर कोई पिए जाए, शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। काय ग जेवण तयार आहे? जेवण तयार आहे, मग आमची टीम जिंकलेली आहे। झालं का सगळ्यांचं बबलून? थांबा जरा, आता एक बेसूर गाणं ऐकलं ना आपण, आता सुरातली दोन गाणी होऊन जाऊ देत, अरुंधती आणि गौरी एक एक छान गाणं होऊन जाऊ देत, कसं ये गतोय आता आले। गौरी सुरू कर, ईशा फोन देना नीर। कभी नीम नीम कभी शहद शहद, कभी नरम नरम कभी सख्त सख्त, कभी नीम नीम कभी शहद शहद, कभी नरम नरम कभी सख्त सख्त, मोरा पिया मोरा पिया मोरा पिया हो, नजरों के तीर में बसा है प्यार, जब भी चला है वो दिल के पार, नजरों के तीर में बसा है प्यार, जब भी चला है वो दिल के पार, लज से मरे रे ये जिया पिया, लज से मरे रे ये जिया पिया रे, लज से मरे रे ये जिया। अरुंधती चला तू गा। हो। एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक, कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वा होनी निराळे ते वेगळे तरंगे, दाऊनी बोट त्याला, दाऊनी बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले, पाण्यात पाहताना, पाण्यात पाहताना चोरूनी याक्षणिक त्याचेच त्या कराले, तो राजहंस एक, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक। बरं चला आता जेवायला घेऊया। ए आई, हा जेवायची तयारी आम्ही करणार आहोत, अभि सदा काका चला। हा चला अंकिता। काय जी? जरा उठ आणि मदत कर त्यांना, प्रत्येक गोष्ट तुला सांगावीच लागते काय ग? हो जा उठ। सावकाश रे, गरम येते, यश ताट पुसून घे। ईशा Thank you.
तुम्ही स्लाइड्स पाठवून द्या, मी त्या बघतो. थिअरिटिकली ओके आहे, प्रॅक्टिकली आहे की नाही ते आर्किटेक्टलाच विचारायला. मी जरा हे सगळं शिकतोय. ओके शुअर, थँक्यू. मम्माचा फोन होता? नाही आता नाही, मगाशी बोललो मी त्यांच्याशी. त्या म्हणत होत्या तू कंटाळली आहेस इथे. हो कंटाळली आहे आणि खूप लेफ्ट आउट वाटतंय मला. आय एम सो सॉरी. मला दिसतंय सगळे तुझ्याशी कसं वागतायत. मम्मा अजून काही नाही म्हणाली का? हा त्या म्हणत होत्या जवळ एक रिसॉर्ट आहे, तुमची मेंबरशिप आहे तिथे, तुझं आणि अभिचं बुकिंग केलंय त्यांनी. हो गुड, मग जाऊन या तुम्ही दोघं. अभि नाही येणार बाबा. का? हो माझ्या बरोबर एकटी बरोबर नाही येणार ते, आणि आला ना तरी भांडत बसेल माझ्याशी. मी तुम्हाला म्हणणार होते की आपण सगळे मिळून जाऊयात का. तसंही तिथे जायला पास किंवा टेस्ट वगैरे काहीच लागणार नाहीये, आणि फक्त अर्ध्या तासावर येते. आणि तुम्ही सगळे आलात ना तर अभि पण येईल. मे बी वेगळ्या जागी गेल्यावर तो थोडासा रिलॅक्स होईल. इथे असल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सतत त्याला अनघा दिसत असणार. जागा बदलली तर कदाचित तो माझ्याशी नीट वागेल. हो ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या आईने तुमच्या दोघांचंच बुकिंग केलंय. ते मी मम्माला सांगते बाबा, ते सगळं मॅनेज होईल. तसंही आता कोण फिरायला जात आहे नाही का, एक्स्ट्रा 3-4 रूम्स लागतील, ते सगळं बघताय. पण बाबा प्लीज, अभि माझ्याशी इथे नीट बोलत सुद्धा नाहीये. इथे प्रायव्हसीज मिळत नाहीये आम्हाला. निदान तिकडे गेल्यावर एक सेपरेट रूम तरी असेल. आय अग्री बाबा. फक्त हे बुकिंग मम्मानी केलं असं सांगू नका, नाहीतर त्यावरून परत सगळे चिडचिड करतील. नाही मी ते काहीतरी वेगळं कारण सांगू शकेन, म्हणजे माझ्या आधीच्या कंपनीचं टायअप वगैरे. प्लीज आणि थँक्यू सो मच बाबा. इथे ना माझी खूप घुसमट होती. आय होप कुठेतरी गेलो तर सिच्युएशन इम्प्रूव्ह होईल. ठीक करू काहीतरी. यू डोंट वरी, मी बोलतो सगळ्यांची. थँक्यू. हॅलो मम्मा, ऐक आमच्या दोघांचं नाही 9 जणांचं बुकिंग कर, म्हणजे फक्त एक्स्ट्रा 4 रूम्स. अगं अभी माझ्या एकटी सोबत नाही येणार. का काय नाही येणार तो? हो मी त्याच्या घरच्यांना सहन करीन. ओके पण ऍटलीस्ट आम्हाला दोघांना एक सेपरेट रूम असेल, एसी असेल, बेड असेल, जमिनीवर मला झोपावं नाही लागणार, चांगलं जेवण असेल, आणि सगळ्यात महत्वाचं मम्मा अभि मला वेळ देईल किंवा तो माझ्या वाट्याला तरी येईल. आणि मी काय म्हणते मम्मा, काय प्रॉब्लेम आहे? आपली मेंबरशिप आहे ना तिकडे, मग काय फरक पडतो? हे बघ तू 9 जणांचं बुकिंग कर. ओके हां ॲड्रेस पाठव मला. आणि हो ॲड्रेस मलाच पाठव. ओके बाय. गुड मॉर्निंग. काय रे? आई मला कॉफी हवी. आणि हे काय, पीटर कुठे? सदाकडे घोरत पडले असतील, अभि गेले उठवायला. वा अप्पा म्हणजे ना यंग ॲट हार्ट आहे अगदी. पण हाड नाही आहेत ना यंग, आता झोपतील उन्हा डोक्यावर येईपर्यंत. झोपू दे हो आई, तसं इथे काय काम असतात? अगं नाही कस, भरपूर काम असतात. या मुलांबरोबर झाडावर चढायचं असतं, शेतात जायचं असतं, डझनावारी आंबे खायचे असतात, आणि ते खाल्ल्यानंतर ढेकरा द्यायचे असतात. अरे यश कळतंय का तुला, त्यांना हे सगळं सोसत नाही, तरी तुम्ही त्यांना झाडावर चढवता पीटर पीटर करत. अगं आजी तू काय सकाळी सकाळी जिवेला धार लावून बसली आहेस का? नाही म्हणजे तसं सगळ्यांना सांगून ठेवतो हवामानाचा अंदाज. नाही रे जिवेला धार वगैरे काही नाही, म्हणजे धारच बोथट झाली आता. मला कंटाळा आलाय, माझा कंटाळा ना मुंबईला गेल्याशिवाय काही कमी व्हायचा नाही. आई आजी लॉकडाऊन वाढला. अरे देवा. काय म्हणजे आणखी काही दिवस आपण इथेच? हो मला इथे राहायचं नाही, मला जायचंय. बर अभि दुसरा काय उपाय आहे का चेक कर. नाही बाबा काहीच नाही. अजून 15 दिवस? नाही नाही नाही, मी 15 मिनिट सुद्धा इथे राहणार नाही, मला परत घेऊन सोडा. अरे काय हे,
किती दिवस झाले मी विशाखा मिनूला भेटले सुद्धा नाही, निलीमाशी धड बोलता सुद्धा आलं नाही मला, कधी नव्हे तर त्या विमलची सुद्धा आठवण येते मला हल्ली. आजी आजी ऐक जरा, मला काही ऐकायचं नाहीये. ते बघ अण्णा भाऊजींचं घर वगैरे सगळं छान आहे रे, त्याबद्दल काय बोलायचंच नाहीये मला, पण आपल्याला आपल्या घरी जायचं आहे, चला जाऊया. आजी आजी असं नाही करता येणार. का नाही करता येणार, इकडची सगळी माणसं जात आहेत की तिकडे. आजी रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, परिस्थिती सुधारते, आपण सगळ्यांनी समजून उमजून थोडा पेशन्स ठेवायला हवा, नाहीतर हे एवढ्यात आटोक्यात येणार नाही. आजी आणि प्रवास करणं म्हणजे रिस्क वाढवण्यासारखंच आहे. आणि मुंबईला गेल्या गेल्या आधी सगळ्यांनी पहिला डोस घ्यायचा आहे वॅक्सिनचा, आणि तुम्ही दुसरा डोस घ्यायचा आहे. हो रे घेऊ, लॉकडाऊन मध्ये कोर्ट सुद्धा बंद असेल नाही. पण वकील इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये येतात. पण कोर्टात फिजिकल हिअरिंग बंद असेल, चौकशी करावी लागेल. म्हणजे तोपर्यंत घटस्फोटाची तारीख सुद्धा पुढे ढकलले जाणार नाही का? नशीब, संजना नावाची ब्याद या घरातून गेली, आता या घरात आपले आपणच आहोत, आणि अनिरुद्ध तो सुद्धा आहे आपल्या बरोबर. हे बर. कांचनताई बातमी ऐकली काय? आता इथलंच रेशन कार्ड काढा. आणि काय करू? आणि काय, आपणा सांगा, कलम लावा, आंबे काढा, पेरणी करा, नांगरणी करा, गणपती आणा, तोपर्यंत तुम्ही इथं जा. तू गपरे जरा, आता उठू. हे म्हातारी चिडली आहे. मला नाही राहायचं इथे, मला घरी जायचंय. अजून 15 दिवस मी इथे राहू शकणार नाही, मला माझ्या घरी जायचंय. आजी रडू नकोस ग, रडू नकोस, आपण जाऊ लवकर घरी, रडू नकोस. ओ ताई बस झालं, द्या ते आता दे, हे घे. यशने धार लावून दिली. आई मिक्सर दुरुस्त करावं लागणार आहे. अगं इथल्या काही गोष्टी जुन्या आहेत ना. ए आई, गौरीच्या आईने जो सूर्यांचा सेट आपल्याला दिला होता बघ, तो US वरून आणलेला, तो कसला चाबूक आहे ना. खरं सांगू का, आता आपल्या सगळ्यांना ना आपल्या घराची आठवण यायला लागली, आपल्या आवडत्या गोष्टींची, सवयीच्या गोष्टींची. आई तर मग अशी रडायलाच लागल्या. शेवटी आपलं घर ते आपलं घर ग. हो ना, आजी काल पण म्हणत होत्या, आता त्यांना मीनूची, विशाखा आत्याची, केदार काका, विमल, त्यांच्या भजनी मंडळाची पण आठवण येते. बिचारे. पण या सगळ्यात सुख काय सांगू, आपण सगळे एकत्र. गौरी इमॅजिन कर, एवढे दिवस तिथे तू एकटीच असतेस तर काय झालं असतं? नो वे, वेळ लागला असतं मला. नाही पण अशी वेळ आली हा काही जणांवर, म्हणजे आपल्या घरापासून लांब राहतायत, कुटुंबाला भेटता येत नाही, त्यांची काय अवस्था होत असेल विचार करा. आई मला काय वाटतं माहितीये का, लॉकडाऊन उठल्यावर जेव्हा सगळं सुरू होईल ना, म्हणजे तेव्हा सगळं वेगळं असणार आहे माहितीये. म्हणजे आता लोकांचं ना माइंडसेटच बदलणार, हे असं कधी अचानक काही होऊ शकतं असं वाटणार आहे आता लोकांना. आणि ह्या सगळ्यात प्रत्येकाला आपल्या नात्यांची, घराची, आपल्या माणसांची जास्त किंमत कळणार. एक्झॅक्टली, इवन आपल्या जॉब्सला आणि कामाला लोक टेकन फॉर ग्रँटेड नाही करणार, आपले फायनान्सेस पण जास्त चांगले मॅनेज करतील. बेसिकली लोक जास्त अवेअर होतील. करेक्ट. मला तर असं झालंय ना, कुठे मी म्हणायचे की मला सुट्टी हवी आहे, आराम करायचं, खायचं प्यायचं लोळायचं, गेलं 1.5 वर्ष झालं मी तेच करते यार. आता आयुष्यात परत कधीच असं विश नाही करणार आहे मी. हेही दिवस जातील ईशा, पण हे मात्र खरंय की या सगळ्यात ना आपण शहाणे होऊन बाहेर पडणार आहोत. आणि तुम्हा मुलांना निदान ऑनलाईन शाळा, क्लास, कोर्सेस काही ना काहीतरी आहे. आम्हा आयांनी आणि बायकांनी काय करायचं, सगळे सतत घरात, त्यामुळे स्वयंपाक, खाणं, तुमचा कंटाळा जावा म्हणून परत स्वयंपाक करणं संपतच नाही. आम्हाला किती कंटाळा येत असेल विचार करा. आय नो यार. काकू तुम्ही तुमचे गाण्याचे क्लासेस का नाही सुरू करत, ते तर ऑनलाईनच आहेत ना. ए हा, बेस्ट आयडिया आहे. अगं माझ्याही मनात येऊन गेलं, पण इथे एकच लॅपटॉप आहे यांचा, तो त्यांच्या ऑफिसच्या कामाला त्यांना लागतो, आम्ही तोच वापरतो, मी कुठे अजून त्यात लुडबुड करायची. आई दिवसात 1 तास बाबा त्यांचा लॅपटॉप तुझ्यासाठी स्पेअर करूच शकतात बर का, मी बोलते त्यांच्याशी. पण तू तुझे क्लासेस सुरू कर ग, तुझ्याकडे तुझ्या क्लास मधल्या मुलांचे नंबर असतील ना, त्यांना मेसेज टाक, नाहीतर मला दे, मी टाक. अगं हो हो. नाही हे ठरलंय, तू तुझे क्लासेस सुरू कर. हो काकू प्लीज. बरं विचार कर. अरे विचार काय करायचा आहे, ठरलंय हे.
बर बायांनो करते. गुड गुड. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.